Good morning, students. Today we are going to start our new lesson, lesson number 12, adjective, class 4, subject, grammar. In today's period, we are going to learn about the adjectives. अच्छा तसे के मध्ये आपण adjective बद्दल माहिती घेणार आहोत. What is meant by the adjective? Okay? Adjective in मराठी, adjective ला आपण मराठी मध्ये विशेषण असं म्हणतो. काय म्हणतो? विशेषण. Okay? Now look here. A word. Okay, a word which describe or modify a noun or pronoun is called an adjective. बघा की काय करते त्याला डिस्क्राइब करते. डिस्क्राइब करणे म्हणजे काय करणे? ऍड समथिंग, टेल समथिंग. त्यालाच काय म्हणताय तुम्हाला? टेल समथिंग. काहीतरी विशेष सांगतं. त्याच्यामध्ये काहीतरी काय करतं? विशेष सांगतं. टेल समथिंग, समथिंग, डिस्क्राइब समथिंग, ऍड समथिंग, काहीतरी विशेष सांगतं. अबाउट और मॉडिफाय, मॉडिफाय करतं कशाला? ए नाउन और प्रोनाउन, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला डिस्क्राइब करतं किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतं. त्यालाच आपण काय म्हणतो? ऍन ऍडजेक्टिव्ह. त्यालाच आपण विशेषण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल लुक हियर, रफिक इज ए बिग बॉय. इन दिस एक्झाम्पल लुक हियर, बिग, बिग काय आहे? एक विशेषण आहे. बिग बॉय, मुलगा कसा आहे? मोठा मुलगा. आता या बॉय या नाउन विषयी बिग हे काय करते? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतं. या बॉय या नाउनला मॉडिफाय करण्याचं काम बिग हा वर्ड करतो. या बॉय या नाउनला मॉडिफाय करण्याचं काम, डिस्क्राइब करण्याचं काम बिग हा वर्ड करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, लेजी स्टुडंट्स फेल. इन दिस एक्झाम्पल बघा, लेजी स्टुडंट्स, स्टुडंट्स कसे आहे? लेझी. आता या ठिकाणी आलेला लेझी हा शब्द कसा आहे? मॉडिफाय करतो. कोणत्या नाउनला? स्टुडंट्स या नाउनला. स्टुडंट्स या नाउनला. मग या ठिकाणी आलेलं लेझी हे काय? आपलं ऍब्जेक्टिव्ह आहे. आपल्या ऍब्जेक्टिव्हची डेफिनेशन काय म्हणतं? डिस्क्राइब करतं कशाला? एखाद्या नाउन किंवा प्रोनाउनला, एखादा वर्ड जो डिस्क्राइब करतो त्यालाच आपण काय म्हणतो? ऍब्जेक्टिव्ह असं म्हणतो. नेक्स्ट, सूरज इज पुअर बट ऑनेस्ट बॉय. आता बघा या ठिकाणी आपण एक ऍड करू बॉय. ठीक आहे, सूरज इज पुअर बट ऑनेस्ट बॉय. तो गरीब आहे पण कसा आहे? ऑनेस्ट आहे. ऑनेस्ट म्हणजे कसा? प्रामाणिक आहे. आता या ठिकाणी पुअर आणि ऑनेस्ट कोणासाठी वापरलेले आहे? सूरज साठी वापरलेले आहे. सूरज बद्दल विशेष माहिती सांगतात आणि ते विशेषणाचं काम करतात. तो गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे. कोण? सूरज. म्हणजे पुअर आणि ऑनेस्ट हे काय आहेत? आपले ऍडजेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट, इंग्लंड इज ए रिच कंट्री. इन दिस एक्झाम्पल बघा, रिच या ठिकाणी आलेलं रिच कंट्री, श्रीमंत देश. या ठिकाणी आलेलं रिच हे काय? आपलं ऍडजेक्टिव्ह आहे. ते काय करतं? डिस्क्राइब करतं. कोणत्या नाउनला? कंट्री या नाउनला. कंट्री या नाउनला डिस्क्राइब करतं. बघा, कंट्री या नाउनला डिस्क्राइब करण्याचं काम हे रिच वर्ड करतो. त्यामुळे तो काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, नाउ लुक हियर, हियर इज वन अनदर डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. वर्ड्स विच ऍड समथिंग टू द मीनिंग ऑफ ए नाउन इज कॉल्ड ऍन ऍडजेक्टिव्ह. बघा, वर्ड्स जे शब्द काय करतात? ऍड समथिंग, काहीतरी विशेष भर टाकतात टू द मीनिंग ऑफ ए नाउन. नामाच्या माहितीमध्ये काय करतात किंवा अर्थामध्ये काहीतरी भर टाकतात, काहीतरी ऍड करतात. काय करतात? ऍड करतात, ऍड करतात. बघा या ठिकाणी ऍड समथिंग, काहीतरी ऍड करतात, एक्स्ट्रा माहिती देतात. कशामध्ये? मीनिंग ऑफ ए नाउन, नाउन किंवा प्रोनाउन मध्ये. इज कॉल्ड ऍन ऍडजेक्टिव्ह आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो, विशेषण असं म्हणतो. ओके, क्लिअर? This is the adjective definition and here are some examples. Okay, now next, adjective of quality. Adjective of quality बद्दल आपण माहिती घेऊया. Quality म्हणजे काय? बघा, गुण. आता adjective of quality यालाच आपण मराठी म्हणतो गुण विशेषण. काय म्हणतो? गुण विशेषण, जो की गुण दाखवतो, जो की काय दाखवतो? क्वालिटी दाखवतो, असं विशेषण. वर्ड्स दॅट डिस्क्राइब द क्वालिटी ऑफ ए नाउन आर नोन ऍज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. बघा, असे शब्द जे डिस्क्राइब करतात, कशाला डिस्क्राइब करतात? डिस्क्राइब द क्वालिटी ऑफ नाउन, डिस्क्राइब द क्वालिटी ऑफ नाउन. त्या नाउनची
क्वालिटी डिस्क्राइब करतात त्या नाउनचा, गुण एक्सप्रेस करतात किंवा डिस्क्राइब करतात. बघा या ठिकाणी दिले क्वालिटी हा शब्द, क्वालिटीज म्हणजे काय गुण, कशाचा गुण एक्सप्रेस करतात डिस्क्राइब करतात या नाउनचा. आर नोन एज एडजेक्टिव ऑफ क्वालिटी, आणि त्यालाच आपण काय म्हणतो एडजेक्टिव ऑफ क्वालिटी असं म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो गुण विशेषण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हॅपी, न्यू, सिली, दीज आर द एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. बघा हॅपी म्हणजे आनंदी, न्यू म्हणजे नवीन, सिली म्हणजे मूर्ख, अशा पद्धतीचे जे एडजेक्टिव आहेत ते कशामध्ये येतात एडजेक्टिव ऑफ क्वालिटी मध्ये येतात. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल दे ब्रिंग न्यू कार. बघा या ठिकाणी आलेलं जे न्यू आहे ते काय आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे. क्वालिटी सांगतं, क्वालिटी ऑफ नाउन, नाउन आता या ठिकाणी आलेलं कार हे काय आपलं नाउन आहे, आणि या कारची क्वालिटी सांगण्याचं काम हे न्यू हे करत असत. नेक्स्ट आय हॅव ब्ल्यू शर्ट, आता या ठिकाणी आलेले हे जे ब्ल्यू आहे या शर्टला मॉडिफाय करतं किंवा याची क्वालिटी सांगतं. सो दॅट इट इज ब्ल्यू, ब्ल्यू हे काय आपलं एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द एडजेक्टिव अँड इट्स अ एक्झाम्पल एज वेल एज एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.